नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी नीलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 धातू विज्ञान मेटलर्जी। सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली आणि या निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत ज्या काही विविध प्रक्रिया या पृथ्वीच्या गर्भात तसेच पृथ्वीच्या सभोवती होत आहेत त्यांचाच परिणाम म्हणजेच विविध खनिजांची, द्रवांची आणि वायूंची होणारी उत्पत्ती होय। तर अशा प्रकारे आपल्या सभोवती अनेक प्रकारच्या द्रव्यांची म्हणजेच या खनिजांची, द्रवांची आणि वायूंची आपल्याला निर्मिती झालेली दिसून येते। तर आपल्या सभोवती असणारे हे अनेक पदार्थ कोणत्या ना कोणत्या मूलद्रव्याच्या स्वरूपामध्ये असतात। या मूलद्रव्यांचे जे भौतिक व रासायनिक गुणधर्म आहेत त्यानुसार धातू, अधातू आणि धातू सदृश या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे। याबाबत आपण मागील इयत्तांमध्ये माहिती घेतली आहे। या पाठामध्ये आपण या गुणधर्मांबद्दल अजून काही माहिती मिळवणार आहोत। सुरुवातीला आपण बघणार आहोत भौतिक गुणधर्म, धातूंचे भौतिक गुणधर्म। धातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत बघा। अवस्था, तेज, लस्टर, कठीणपणा, हार्डनेस, तन्यता, डक्टिलिटी, वर्धनीयता, मॅलेबिलिटी, उष्णतेचे वहन, कंडक्शन ऑफ हीट, विद्युत वहन, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, घनता, डेन्सिटी, पदार्थाचा द्रवणांक व उत्कलनांक, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स आणि नादमयता, सोनोरिटी। तर हे धातूंचे भौतिक गुणधर्म आहेत। गुणधर्म आहे अवस्था, फिजिकल स्टेट। सामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत असतात। बघा, तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम, शिसे यासारखे विविध धातू आपल्याला स्थायू अवस्थेत आढळतात। परंतु पारा व गॅलियम हे धातू या गुणधर्माला अपवाद आहेत। हा आहे पारा, जो तापमापीमध्ये वापरला जातो, तो सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत असतो। त्याचबरोबर गॅलियम हा धातू हा सुद्धा सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत असतो। तर पारा व गॅलियम हे धातू कक्ष तापमानाला आपल्याला द्रव अवस्थेत आढळतात। तेज म्हणजे लस्टर, चकाकी। बघा, धातूंना एक विशिष्ट प्रकारची चकाकी असते। उदाहरणार्थ तांबे, सोने, चांदी, ॲल्युमिनियम यासारख्या धातूंना आपल्याला चकाकी हा गुणधर्म स्पष्टपणे दिसून येतो। कठीणपणा, हार्डनेस। धातू हे कठीण असतात, ते मऊ नसतात, त्यामुळे सहसा आपल्याला ते तोडता येत नाही। तांबे, लोखंड यासारखे धातू जे आहेत हे कठीण असतात। बघा, आपल्याला तोडता येत नाहीत।
यामध्ये पुन्हा अपवाद आहे सोडियम पोटॅशियम। बघा सोडियम हा धातू जो आहे हा काय करतो, चाकूने आपण कापू शकतो, मऊ आहे तो, त्यामुळे तो आपण चाकूने सहज कापू शकतो। तर सोडियम पोटॅशियम हे धातू मऊ असतात आणि हे चाकूने आपण सहज कापू शकतो। तन्यता डक्टिलिटी, तांबे सोने चांदी हे जे धातू आहेत या धातूच्या आपल्याला तारा काढता येतात। तर पदार्थापासून तारा काढता येण्याच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात। बघा अतिशय पातळ अशी तार आपल्याला धातूंपासून काढता येऊ शकते। पुढचा गुणधर्म आहे वर्धनीयता म्हणजेच मॅलेबिलिटी। तांबे किंवा सोने याचे पत्रे तयार करता येऊ शकतात। बघा तांब्याचं असं कॉईन असतं, लोखंडाचे सुद्धा पत्रे बनवता येऊ शकतात। तर स्थायू पदार्थावर घाव घालून त्याचा पातळ पत्रा करता येतो या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात। तर तांबे सोने चांदी लोखंड ॲल्युमिनियम या धातूंचे पत्रे बनवता येऊ शकतात आणि या पत्र्यांचे विविध उपयोग आपण करत असतो। उष्णतेचे वहन, धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात। तर ज्या पदार्थातून उष्णता वाहून नेली जाते त्यांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात। उदाहरणार्थ चांदी तांबे ॲल्युमिनियम हे जे धातू आहेत हे उष्णतेचे सुवाहक म्हणून ओळखले जातात। विद्युत वहन कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी। बघा लाकूड असेल तर लाकूड आपण घेतलं किंवा ग्लास घेतली तर दिवा पेटत नाही, परंतु धातू म्हणजे स्टील लोखंड, बघा लाकूड घेतलं तर दिवा बंद झाला, पण कॉपर तांबे घेतलं तर दिवा चालू झाला। म्हणजेच ज्या पदार्थातून विद्युत वाहून नेली जाते त्यांना विजेचे सुवाहक असे म्हणतात। उदाहरणार्थ तांबे ॲल्युमिनियम सोने हे धातू विजेचे सुवाहक आहेत। घनता, धातूंची घनता जास्त असते आणि त्यामुळे काय होतंय, बघा पदार्थ त्या द्रवामध्ये बुडतो। द सबस्टन्सेस विथ अ हायर डेन्सिटी हॅव मोर क्राउडेड पार्टिकल्स दॅन दोज विथ लोअर डेन्सिटी। बघा याची डेन्सिटी काय आहे, घनता जास्त आहे, तर धातूंची घनता ही जास्त असते। द्रवणांक व उत्कलनांक, सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक व उत्कलनांक हे जास्त असतात, मात्र सोडियम पोटॅशियम पारा गॅलियम या धातूंचे द्रवणांक व उत्कलनांक हे खूपच कमी आहेत। नादमयता, बेल बघितली आपण, तर या बेलमध्ये धातूचा वापर केलेला असतो, तांब किंवा लोखंड वापरलं जातं किंवा पितळ हे संमिश्र वापरलं जातं। तर धातू हे नादमय असतात त्यामुळे त्यांच्यावर आघात केल्यावर एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी निर्माण होतो, यालाच नादमयता असे म्हणतात। बघा आवाज येतो आपल्याला, म्हणजेच विशिष्ट ध्वनी निघतो, म्हणजेच धातू नादमय असतात। तर बोरॉन सिलिकॉन जर्मेनियम सल्फर फॉस्फरस हे विविध अधातू आहेत। तर अधातू हे स्थायू अवस्थेत किंवा वायू अवस्थेत आपल्याला आढळतात।
अपवाद ब्रोमीन हा अधातू आहे, तर ब्रोमीन हा अधातू द्रव अवस्थेत आपल्याला आढळतो. आता या अधातूंचे गुणधर्म, भौतिक गुणधर्म म्हणजे अधातूंना चकाकी नसते, अपवाद फक्त आयोडीन आहे, अधातूंना कठीणपणा नसतो त्यामुळे त्या ठिसूळ असतात ते, याला पुन्हा अपवाद आहे. कार्बनचे एक अपरूप हिरा, तर हिरा हा एक सर्वात कठीण पदार्थ आहे. अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात, तर हे आहेत अधातूंचे भौतिक गुणधर्म. आपण येणार आहोत धातूंच्या रासायनिक गुणधर्माकडे. त्या अगोदर धातू हे क्रियाशील असतात आणि ते सहजपणे त्यांचे इलेक्ट्रॉन गमावतात. इलेक्ट्रॉन गमावतात म्हणजे त्यांचा धन प्रभार जास्त असतो, वाढतो, आणि म्हणूनच त्यांचे धनभारित आयन होतात आणि त्यामुळेच धातूंना विद्युत धन मूलद्रव्य असेही म्हटले जाते. तर धातूंचे रासायनिक गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. धातूंना हवेमध्ये तापविले असता हवेतील ऑक्सिजनशी ते संयोग पावतात आणि धातूंच्या ऑक्साईडची निर्मिती होते. बघा, उदाहरणार्थ मॅग्नेशियम रिबन ही जर आपण घेतली आणि अशा प्रकारे जाळली तर लगेच ती हवेमध्ये जळते आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. तर मॅग्नेशियम 2Mg+O2 हवेमध्ये आपण जाळलं तर आपल्याला मिळतं मॅग्नेशियम ऑक्साईड 2MgO. हे झालं या रासायनिक अभिक्रियेचं समीकरण. 2Mg+O2 2MgO. तर अशा प्रकारे या ठिकाणी काय तयार झालंय, मॅग्नेशियम ऑक्साईड हे तयार झालेलं आहे. ही धातूंची ऑक्साईडे आम्लारी धर्मी असतात. बघा, सोडियम आणि पोटॅशियम हे धातू जे आहेत हे अतिशय क्रियाशील धातू आहेत. सामान्य तापमानाला सोडियम हा धातू हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग पावतो आणि म्हणूनच सोडियम हा धातू नेहमी रॉकेल मध्ये ठेवतात, तो उघडा ठेवला जात नाही कारण तो धातू हवेमध्ये सहजपणे पेट घेऊ शकतो. तर ज्या वेळेला सोडियम हा धातू हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग पावतो त्यावेळेला सोडियम ऑक्साईड तयार होते. 4Na धातू आहे सॉलिड, प्लस O2 ऑक्सिजन सोबत संयोग होतो आणि तयार होतो सोडियम ऑक्साईड 2Na2O. तर हवेत या सोडियम धातूचं जर संयोग झाला ऑक्सिजन सोबत तर तयार होणार ऑक्साईड म्हणजेच सोडियम ऑक्साईड होईल. आता हे ऑक्साईड जे आहे हे द्रावणीय आहेत. तर धातूंची ऑक्साईडे ही पाण्यात द्रावणीय आहेत आणि त्यांची जेव्हा पाण्याबरोबर अभिक्रिया होते त्यावेळेला अल्कली तयार होते. बघा, सोडियम ऑक्साईड अधिक पाणी जर आपण एकत्र केलं तर त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन तयार होतो सोडियम हायड्रॉक्साईड 2NaOH. तर हे झालं अल्क. तर धातूंची ऑक्साईडे ही पाण्यात द्रावणीय असतात. बघा, सोडियम ऑक्साईड रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म सोडियम हायड्रॉक्साईड. हे सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण आहे म्हणजेच अल्कली तयार झालेलं आहे. तर धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया, काही धातू घेऊन आपण या धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल की धातू पाण्याबरोबर कशा प्रकारे रिएक्ट होतात, त्यांची कशी रिएक्शन होते. यामध्ये कॅल्शियम जर आपण बघितलं तर कॅल्शियम या धातूची पाण्याबरोबर अतिशय मंद गतीने अभिक्रिया होते आणि यामध्ये हायड्रोजन हा वायू बाहेर पडून धातूच्या पृष्ठभागावर बुडबुड्याच्या स्वरूपात जमा होतो,
व धातू पाण्यावर तरंगतो। बघा या ठिकाणी तुम्हाला बुडबुडे दिसतायत, म्हणजेच कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन काय झालेला आहे, हायड्रोजन हा वायू मुक्त होतो आणि आपल्याला बुडबुडे दिसून येतात। अभिक्रिया कशी होते बघूया आपण। CA प्लस 2H2O काय झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाईस 2CaOH ट्वाईस हे कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं द्रावण झालं आणि हायड्रोजन हा वायू मुक्त होतो। जर आपण हा धातू त्याची टेस्ट केली तर हा पेटी काडी त्याजवळ नेली तर फट असा आवाज होऊन ती जी काडी आहे पेटी काडी विझते, म्हणजेच हा धातू हायड्रोजन आहे हे सिद्ध होतो। तर ॲल्युमिनियम लोखंड आणि जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, परंतु वाफेशी मात्र त्यांची अभिक्रिया होऊन ऑक्साईड्स तयार होतात, यामध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो। बघा 2Al प्लस 3H2O म्हणजेच पाणी नाही आहे, या ठिकाणी काय घेतलंय, गॅसियस स्टेट वाफेशी अभिक्रिया झाली घेतलेली आहे आणि तयार झालं Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड प्लस 3H2 हायड्रोजन वायू मुक्त होतो। लोखंड घेतला आपण 3Fe प्लस 4H2O तयार झालं Fe3O4 प्लस H2O। धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, मॅग्नेशियम ची तार आपण घेतली आणि ती आपण डायल्यूट ऍसिड मध्ये जर टाकली तर जी अभिक्रिया होते बघा दिसते आपल्याला, बबल्स ऑफ गॅस रायझिंग टू द सरफेस, बुडबुडे येताना आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणी हा मुक्त होणारा वायू म्हणजेच कोणता आहे, हायड्रोजन आहे। तर फट आवाजासहित हायड्रोजनचं ज्वलन होतं, म्हणजेच हायड्रोजन हा वायू मुक्त होतो। तर धातू अधिक विरल आम्ल यांची अभिक्रिया होऊन तयार होतात क्षार आणि या अभिक्रियेत हायड्रोजन हा वायू मुक्त होतो। तर क्रियाशील आम्लातील, आता आम्लामध्ये हायड्रोजन आहे तर या क्रियाशील आम्लातील हायड्रोजनला विस्थापित करून धातू त्या आम्लातील उर्वरित भागाबरोबर अभिक्रिया करून क्षार तयार करतात। या अभिक्रिया कशा होतात ते बघणार आहोत आपण। तर धातूंची या विरल आम्लांबरोबर अभिक्रिया घडून धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड हे क्षार मिळतात आणि या अभिक्रियेत हायड्रोजन हा वायू मुक्त होतो। हायड्रोक्लोरिक आम्ल जर घेतला आपण तर हायड्रोक्लोरिक आम्लाची धातूबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे आपल्याला क्लोराईड्स तयार झालेले दिसून येतात। बघा मॅग्नेशियम अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल Mg प्लस 2HCl, मॅग्नेशियम या धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम क्लोराईड हा क्षार तयार होतो आणि हायड्रोजन हा वायू मुक्त होतो, म्हणजे धातूंचे क्लोराईड्स तयार होतात। बघा मॅग्नेशियम आणि विरल सल्फ्युरिक आम्ल आपण विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आपण घेतलं तर या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतो आणि पॉप असा आवाज येतो, म्हणजेच हायड्रोजन हा वायू मुक्त होतो। ॲल्युमिनियम या धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन तयार होतं ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो 2AlCl3 प्लस 3H2। Fe प्लस 2HCl तयार होतं FeCl2 प्लस H2 आणि झिंक Zn प्लस 2HCl झिंक क्लोराईड ZnCl2 प्लस H2। तर अशा प्रकारे धातूंची आम्लांबरोबर अभिक्रिया होऊन
धातूंची क्लोराइड्स तयार होतात। तर सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंची सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे सल्फेट्स तयार होतात। या ठिकाणी बघा, झिंक ग्रॅन्युल्स घेतले आणि डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक आम्ल घेतले H2SO4, तर या क्रियेमध्ये सल्फेट तयार होतं, झिंक सल्फेट तयार होतं आणि हायड्रोजन हा वायू मुक्त होतो। Zn प्लस H2SO4, ZnSO4 बघा हायड्रोक्लोरिक आम्ल घेतले या ठिकाणी हे, आणि हा झिंक हा धातू आहे, झिंक ग्रॅन्युल्स, हे झिंक ग्रॅन्युल्स आपण घेतले आणि या झिंक हे आहे झिंक ग्रॅन्युल्स, याची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया झालेली दिसून येते। बघा बुडबुड येताना दिसतात आपल्याला, अभिक्रिया घडून येते, हे बुडबुडे आता वाढताना आपल्याला दिसतायत, पृष्ठभागाकडे येताना दिसतायत बघा, कारण हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा हलका आहे, त्यामुळे हे हायड्रोजनच्या स्वरूपात हायड्रोजन हा वायू मुक्त होतो आणि तो बाहेर पडतो। या ठिकाणी आपण जमा केला तो वायू आणि जर पेटी काडी त्याजवळ नेली तर त्या पॉप असा आवाज करून ती पेटी काडी विस्ताना आपल्याला दिसून येईल। तर झिंक आणि सल्फ्युरिक आम्ल याची अभिक्रिया होऊन धातूंचे सल्फेट्स तयार होतात, म्हणजे ZnSO4 प्लस H2। तर धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे नायट्रेट्स तयार होतात। बघा कॉपर म्हणजे तांबे आणि नायट्रिक आम्ल, तर या ठिकाणी आपण तांबे घेतलेले आहे आणि नायट्रिक आम्ल घेतलं, तर याची अभिक्रिया तुम्हाला घडता घडून येताना दिसून येते बघा, आणि धातूंचे कॉपर नायट्रेट तयार होतं, नायट्रोजन डायऑक्साइड हा वायू मुक्त होतो। तर CuNO3 प्लस H2 हा वायू, यामध्ये सुद्धा हायड्रोजन हा वायू सुद्धा मुक्त होतो। धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया, आता धातूंची या ठिकाणी आयर्न नेल हा धातू घेतलाय आणि द्रावण घेतलंय बघा कॉपर सल्फेट सोल्युशन, धातूच्या क्षाराचं द्रावण घेतलंय कॉपर सल्फेट सोल्युशन, तर हा लोखंडी खिळा आपण कॉपर सल्फेटच्या द्रावणात टाकला, तर या ठिकाणी साधारणतः काही दिवस आपण ठेवल्यानंतर आपल्याला रासायनिक अभिक्रिया घडून झालेली आलेली दिसून येते। काय झालंय बघा, हे जे ब्ल्यू कॉपर सल्फेट सोल्युशन आहे ते कसं झालेलं आहे, ग्रीन, तर ग्रीन आयर्न सल्फेट सोल्युशन तयार झालं आणि कॉपर मेटल ऑन आयर्न या लोखंडी खिळ्यावर कॉपर मेटल त्याचा थर आपल्याला दिसून येतो। म्हणजेच या ठिकाणी काय होत आहे, विस्थापन अभिक्रिया घडून येते, धातूंची इतर धातू क्षारांच्या द्रावणाबरोबर विस्थापन अभिक्रिया होते। तर Fe प्लस CuSO4, FeSO4 प्लस Cu, जर A या धातूने B या धातूला त्याच्या क्षाराच्या द्रावणातून विस्थापित केले तर A हा धातू B या धातूपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे असं आपण म्हणतो। तर या अभिक्रियेमध्ये लोह हा धातू तांबे या धातूपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे, कोणता, लोह, म्हणजेच Fe हा धातू अधिक अभिक्रियाशील आहे आणि त्यामुळे कॉपर सल्फेटच्या द्रावणाबरोबर त्याचं FeSO4 तयार होतं, फेरस सल्फेट हे सोल्युशन तयार होतं आणि तांब्याचा थर हा त्या लोखंडी खिळ्यावर जमा झालेला दिसून येतो।
तर धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय? रिएक्टिविटी सीरीज ऑफ मेटल्स. तर धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेली जी मांडणी आहे त्या मांडणीला धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी असे म्हणतात. आता हे लक्षात कसं ठेवायचे बघा. मोस्ट रिएक्टिव आणि लिस्ट रिएक्टिव. आता प्लीज स्टॉप कॉलिंग मी अ केअरलेस झेब्रा. बघा, पी फॉर पोटॅशियम, एस फॉर सोडियम, सी ए एल फॉर कॅल्शियम, मॅग्नेशियम, ए ॲल्युमिनियम अँड सी ए आर म्हणजेच कार्बन, झेड झिंक. तो प्लीज स्टॉप कॉलिंग मी अ केअरलेस झेब्रा. नेक्स्ट, इन्स्टीड ट्राय लर्निंग हाऊ कॉपर सेव्ज गोल्ड. सो इन्स्टीड आय आयर्न, टी टीन लर्निंग एली लेड, एच हायड्रोजन, सी कॉपर, एस सिल्वर अँड जी गोल्ड. तर अशा प्रकारे तुम्ही ही रिएक्टिव्हिटी सिरीज अभिक्रियाशीलता श्रेणी लक्षात ठेवण्यासाठी हे वाक्य पाठ करू शकता. आता अभिक्रियाशीलतेच्या आधारे धातूंचे खालील प्रमाणे गट पाडले जातात. जास्त क्रियाशील धातू, जास्त अभिक्रियाशील धातू जे आहेत यांना श्रेणीत सर्वात वरचे स्थान दिले आहे. तर पुढचा आहे मध्यम अभिक्रियाशील धातू आणि कमी अभिक्रियाशील धातू यांना श्रेणीत सर्वात खालचे स्थान दिलेले आहे. बघा, मोस्ट रिएक्टिव, मध्यम अभिक्रियाशील आणि लिस्ट रिएक्टिव. तर अशा प्रकारे या धातूंचं हे गट पाडलेले आहेत. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे जास्त अभिक्रियाशील धातू आहेत. त्यानंतर मध्यम अभिक्रियाशील धातू आणि काही कमी अभिक्रियाशील धातू. तर तांबे, पारा, चांदी, सोने हे अत्यंत कमी अभिक्रियाशील असे धातू आहेत. धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया आपण बघणार आहोत. हेलियम, नियॉन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे आहेत यांना नोबल गॅसेस म्हणजेच राजवायू म्हटले जातात. यांच्या बाह्यतम कक्षेत बाह्यतम कक्षांची स्थिर असते म्हणजेच त्यांचे दे हॅव अ फुल आउटर इलेक्ट्रॉन शेल. त्यांची बाह्यतम कक्षा ही कम्प्लीट असते आणि त्यामुळे हे जे राजवायू आहेत हे अधातू आहेत हे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. बरोबर, कारण त्यांची बाह्यतम कक्षा काय आहे? कम्प्लीट आहे. मग या धातू जे आहे हे धातूंचं ऑक्सिडीकरण होऊन धन आयन तयार होतात हे आपण शिकलेलो आहोत. तर इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण जर बघितलं तर या ठिकाणी बघा, केंद्रकात असलेले हे प्रोटॉन्स आणि तेवढेच इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हे कक्षेमध्ये फिरत असतात. ज्या वेळेला हे इलेक्ट्रॉन्स कमी किंवा जास्त असतात त्यावेळेला हे ही बाह्यतम कक्षा स्थिर करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स दिले जातात किंवा घेतले जातात. तर ज्या वेळेला हे इलेक्ट्रॉन्स दिले जातात, बघा लूज इलेक्ट्रॉन, त्यावेळेला काय झालं तर प्रोटॉन्सची संख्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येपेक्षा जास्त आहे म्हणजेच काय झाला, धन आयन तयार झाला. उदाहरणार्थ सोडियम, बघा सोडियम या धातूमध्ये 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यापैकी हा एक इलेक्ट्रॉन तो काय करतो, देतो. एक इलेक्ट्रॉन लॉस्ट, अँड इलेक्ट्रॉन इज लॉस्ट, एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळे काय झाले, प्रोटॉन्स 11 आहेत, इलेक्ट्रॉन्स 10 झाले. तर आउटर शेल त्याची स्टेबल झाली. बरोबर, 8 आहेत बघा आउटर शेल्समध्ये, त्यामुळे ही स्टेबल झाली आणि हा झाला
धन आयन। तर सोडियम बघा, याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 1। तर क्लोरीन ह्याचं 17 आहे 2, 8, 7। तर सोडियम आणि क्लोरीनचं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण बघूया। बघा कक्षा, क्लोरीनच्या कक्षा, सोडियमच्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स आणि उरलेला 1 हा तिसऱ्या कक्षेत गेला। तर क्लोरीनच्या बघा पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि उरले किती 7 ते तिसऱ्या कक्षेत। आता सोडियमकडे हा 1 जो आहे हा बाह्यतम कक्षेत आहे, त्यामुळे हा अस्थिर आहे। तसंच याच्याही क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे ही अस्थिर आहे। तर हा 1 इलेक्ट्रॉन जेव्हा सोडियमकडून क्लोरीनला दिला जातो त्यावेळेला काय झालं बघा, क्लोरीनची बाह्यतम कक्षा पूर्ण झाली आणि त्याच वेळेला सोडियमची सुद्धा बाह्यतम कक्षा 1 इलेक्ट्रॉन गेला, म्हणजेच या शेवटची कक्षा राहिली 2, 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे हाई स्टेबल झाला। आणि अशा प्रकारे सोडियम या धातूने 1 इलेक्ट्रॉन दिल्याने आणि तो क्लोरीन या अधातूने घेतल्याने सोडियम क्लोराईड हे संयुग तयार झाले। तर धातू आणि अधातू मिळून काय तयार होतो, आयनिक संयुग या ठिकाणी तयार झाले। आयनिक संयुगे कशा प्रकारे तयार होतात बघा, हाऊ आयोनिक कंपाउंड्स आर फॉर्म। सोडियम हा धातू, क्लोरीन हा अधातू। सोडियम कडून हा इलेक्ट्रॉन क्लोरीन या अधातूकडे गेला आणि सोडियम हा काय तयार झाला, धन आयन फॉर्म झाला, कॅटायन आणि क्लोरीन एनायन। तर धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे असे म्हणतात। किंवा धातूकडून अधातूकडे इलेक्ट्रॉन्स दिले जाऊन तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे असे म्हणतात। 2Na+Cl2 तयार झालं, 2NaCl हे आहे आयनिक संयुग। अशाच प्रकारे मॅग्नेशियम व पोटॅशियम यांची MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड अशी आयनिक संयुगे तयार होतात। तर या व्हिडिओमध्ये आपण धातूंचे भौतिक व रासायनिक गुणधर्म कोणकोणते आहेत त्याबाबत माहिती घेतलेली आहे। पुढील भागामध्ये आपण अधातूंचे रासायनिक गुणधर्म कोणते आहेत त्याबाबत जाणून घेणार आहोत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। थँक्यू। तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। थँक्यू।